मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. राज ठाकरेंना बरं वाटत नसल्यामुळं मुंबईतला होणारा मनसे कार्यकर्ता मेळावा सुद्धा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. राज ठाकरेंना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती, त्यांना ताप देखील आल्याची माहिती मिळते. दरम्यान त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी दोघांनीही कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र त्यानंतर देखील त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलंय. पालिकेकडून राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर सॅनिटायझेशन केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्यांच्याच घरामध्ये त्यांना क्वारंटाईन करून उपचार केले जातील असं माहिती मिळते. राज ठाकरेंच्या मातोश्रींनी आज सकाळीच लीलावती रुग्णालयाला भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की भुजबळ जर काँग्रेसमध्ये गेले नसते तर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते, असं विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काहीच दिवसांपूर्वी सांगितलं होतं. शिवसेना नेते संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारला असता आता त्यांनीही भुजबळ यांच्या या म्हणण्याला दुजोरा दिलाय. छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच सर्वोच्च स्थानी गेले असते असं संजय राऊत यांनी म्हटलं. शिवसेना नेते संजय राऊत आज नाशिकमध्ये होते आणि त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या, पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली आणि यावेळी छगन भुजबळांविषयी विचारलं असता ते म्हणाले की हो, जर भुजबळ शिवसेनेत असते तर ते आज नक्कीच सर्वोच्च स्थानी असते आणि त्यामुळे आता राऊतांच्या या विधानाची मोठी चर्चा होते. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एका वर्षामध्ये नोकरी घालवणार असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलंय. आता यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचं मंत्रीपद हे पाहूयाच असा खोचक टोला आता रामदास आठवले यांनी लगावला. रामदास आठवले यांनी आज कराड दौऱ्यावर असताना हे विधान केलंय. यावेळी मीडियाशी संवाद साधताना अनेक बाबींबाबत त्यांनी भाष्य केलं आणि यावेळी त्यांनी मनसे भाजप युतीबाबतही चर्चा केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने मनसेशी युती केली तर सत्ता येणार नाही, पण आमच्याशी युती केली तर त्यांचा महापौर आणि आमचा उपमहापौर नक्की होऊ शकतो असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारनं काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या नव्या IT नियमावलीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया कंपन्यांनी आक्षेप घेत कायद्यातील काही तरतुदींना विरोध केला होता. मात्र तो कायदा केंद्र सरकारनं पारित केल्यानंतर आता तो पाळावाच लागेल अशी भूमिका केंद्र सरकारनं स्पष्ट केली आहे आणि त्यामुळे आता यावरचा वाद संपण्याचं नाव नाही आहे. यासंदर्भात व्हॉट्सॲप आणि फेसबुककडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि कायद्यातील तरतुदी बदलण्याची मागणी या कंपन्यांकडून केली जाते. यावर केंद्र सरकारनं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडताना या दोघांनाही स्पष्ट शब्दामध्ये ठणकावलंय. वादग्रस्त किंवा अशांतता निर्माण करणारे संदेश सर्वात प्रथम कोण या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पोस्ट करतं याची माहिती संबंधित सोशल मीडिया कंपन्यांनी द्यावी अशी माहिती केंद्र सरकारनं अशी तरतूद जी आहे ती केंद्र सरकारनं पारित केलेल्या या नव्या कायद्यांमध्ये आहे आणि या तरतुदींवरच बोट ठेवून असं करता येणार नसल्याचं कंपन्यांनी सांगितलंय. मात्र त्यावर सुद्धा आता केंद्र सरकारनं म्हटलंय की कायदा हा पाळावाच लागेल. भारताचे सरन्यायाधीश NV रमण यांनी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या समोरच आम्ही या परिस्थितीत काम करू शकत नसल्याचं सुनावलंय. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या एका नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलत होते आणि यावेळी त्यांनी भारतात न्यायालयांसाठी पायाभूत सुविधा हा कायम नंतर विचार करावा असा विषय राहिलाय असं मत सुनावलंय. न्यायालय जीर्ण ठिकाणी काम करतात या मानसिकतेमुळे असं होतं, त्यामुळे न्यायालयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. सरन्यायाधीश रमण म्हणाले की केवळ 5% न्यायालयाच्या इमारती प्राथमिक उपचाराची व्यवस्था आहे, पण 26% न्यायालयामध्ये अजूनही महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही आहेत, 16% न्यायालयामध्ये पुरुषांसाठी देखील स्वच्छतागृह नाही आहेत आणि जवळपास 50% न्यायालयांमध्ये ग्रंथालयं नाही आहेत, 46% न्यायालयामध्ये पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था नाही आहे अशी खरंतर यादीच देत यावेळी सरन्यायाधीशांनी किरण रिजिजू यांच्यासमोर ही सगळी परिस्थिती बोलून दाखवली आहे आणि आपण या परिस्थितीमध्ये काम करू शकत नसल्याचं सुनावलंय.